हॅलो फ्रेंड्स, मी परिलता आपलं स्वागत करते गरिबांच्या गप्पा फिमेल व्हर्जनमध्ये, स्पॉन्सर्ड बाय सावंत नववारी साडी आणि चिंतामणी धोतर आर्ट्स. मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत हँगिंग गार्डनमध्ये आणि आजचा आपला विषयसुद्धा या हँगिंग गार्डनप्रमाणे रंगीबेरंगी आहे. तुम्ही पाहताय आजूबाजूला खूप सुंदर झाडं आहेत, फुलं आहेत, रंगीबेरंगी फुलं आहेत आणि आपला आजचा विषयसुद्धा रंगीबेरंगी, हळवा, सॉफ्ट आणि तुमच्या मनाला स्पर्श करणार आहे, अर्थातच रिलेशनशिप. तर आपण जाणून घेऊया की या रिलेशनशिपबद्दल लोकांची काय मत आहेत. पाहूया आपल्याला पहिला कोण भेटत आहे आपल्याशी गप्पा मारायला रिलेशनशिपबद्दल. चला तर मग, लियॉन फर्नांडिस. क्या लगता है रिलेशनशिप क्या होता है? क्या होता मतलब होता है अभी क्या? क्या है रिलेशनशिप? दो लोग एक दूसरे से करीब, ऐसा रिलेशनशिप होता है. अभी क्या बोलूं, करीब मीन्स व्हाट? रिलेशनशिप बेसिकली, अभी कौन से एस्पेक्ट में देख रहे हो आप, लड़की और लड़का या कुछ भी हो सकता है? कनेक्शन होता है बेसिकली. ओके, रिलेशनशिप इज अ कनेक्शन. हां, कनेक्शन बिटवीन टू पीपल हु फॉल इन लव, हु लाइक ईच अदर. अभी आप रिलेशनशिप में हो? हां. हां, कितने साल हो गए आपके? आप 3 साल से एक ही के साथ हो? एक ही के साथ. लॉयल? हां. अब ऐसा बोलोगे तो मार खाओगे, इससे थोड़ी झूठ बोलूंगा मैं यार. तो इससे पहले आप रिलेशनशिप में नहीं थे? 3 साल पहले थे. स्कूल टाइम में? हां, स्कूल टाइम में था. ओह वाओ, स्कूल टाइम से रिलेशनशिप में. तो क्या टाइम से नहीं, एक दूसरा था वो वापस, अभी दूसरा. ओके ओके, तो क्या फर्क है स्कूल वाले रिलेशनशिप में और अभी मैच्योर्ड होने के बाद रिलेशनशिप में आने के बाद? फर्क तो कुछ नहीं, मार तो अभी भी खाता हूं. किसकी? लड़कियों की? तो और किसका खाओगा? अरे इतने स्मार्ट हो, मार खाते हो? ऐसा मत बोलो. हाँ, फर्क ये कुछ है नहीं ऐसा, खाली तभी कुछ पता नहीं था, अभी भी कुछ पता नहीं है, पर ऐसे जो चल रहा है चलने दे. पता नहीं है तभी? हाँ. क्या नहीं पता था, अभी क्या पता है? तभी क्या, तभी हाथ पकड़ने को भी डर लगता था. और अभी? अभी क्या, अभी सब पकड़. जरा तू क्लियर बोलो ना, हमारे ऑडियंस को भी सुनाए दे. तभी हाथ पकड़ने में डर. 18 प्लस है ना ऑडियंस? हाँ, 18 प्लस. हाँ, तो फिर समझ गए, फिर कुछ बोलने की जरूरत नहीं है. अच्छा, तो क्या फीलिंग होता है हाथ पकड़ने के बाद गर्लफ्रेंड का? नहीं, पसीना आता और कुछ नहीं, 5 मिनट के बाद. और पसीना हाथ पकड़ने से हॉट हो जाते हैं? हाथ में पसीना आता है. अच्छा, हाथ में, हाथ पकड़ने से पसीना आता है? ओके, हाथ पकड़ने से पसीना आता है. तो आपको क्या लगता है, रिलेशनशिप में रहना चाहिए, लिव इन रिलेशनशिप, या शादी करनी चाहिए? वो तो डिपेंड्स करता है ना, वो कहाँ पर जा रहा है रिलेशनशिप. अगर लिव इन रिलेशनशिप में रह रहे हो तो फिर मतलब फिर बात बहुत आगे बढ़ रही है. और अभी का हम लोग का सोसाइटी भी बहुत ये है ना, क्लस्टर्ड है, तो लिविंग रिलेशनशिप किसको ज़्यादा पसंद या पता भी नहीं है ज़्यादा. तो जब हमें पता चले कि बाउंड्रीज क्रॉस कर रहे तो शादी कर लेनी चाहिए? हाँ, बस कर लो, बस तो बाउंड्री क्रॉस कर लो. क्रॉस कर, बाउंड्री तो कभी भी क्रॉस कर लो, ऐसा है. तो आपने कभी ऐसी लक्ष्मण रेखाएं तोड़ी है क्या? लक्ष्मण रेखा क्या है? वही बाउंड्रीज. लक्ष्मण रेखा क्या, जनरली मेरे को पता नहीं. अरे मैं, आई मीन टू से कि लक्ष्मण रेखा मराठी में बोलते हैं, जो बाउंड्रीज होते हैं हमारे हमारे कल्चर की, वो आपने कभी ब्रेक की है? नहीं नहीं, कभी ब्रेक तो नहीं किया वैसा. बहुत सादा सिंपल क्यूट सा लव किया है ऐसा? मतलब मैं इतना संस्कारी लड़का तो नहीं हूँ इतना कि सब तोड़ दूँ, पर नहीं. हाँ, जैसा चल रहा बहुत अच्छा चल रहा है वैसा. और अभी आप लिविंग रिलेशनशिप की बात कर रहे हो ना, तो वो तो अभी देखेंगे, वो आगे जब काम करेंगे, अच्छा कमाएंगे, तो तभी लविंग रिलेशनशिप हो सकता है. अभी फिलहाल तो बस जैसा चल रहा है वैसे चलने. तो सिंगल रहने में मजा आता था या फिर अभी लिव इन रिलेशनशिप में? ये तो बहुत क्वेश्चंस पूछे लोगों ने, दोनों का साइड अच्छा है. अच्छा, दोनों का साइड अच्छा है, पर हाँ डेफिनेटली अगर आप रिलेशनशिप में हो तो बहुत बेटर है. ओके, डेफिनेटली. तो आप क्या बताओगे हमारे ऑडियंस को, रिलेशनशिप में रहना चाहिए, रिलेशनशिप क्या है? जाके किसको पकड़ना मत ऐसा कि ये मेरे साथ रहे रिलेशनशिप में, पर अगर हो तो बेटर है, नहीं है तो भी बेटर है, ऐसा है पीछे इसलिए कुछ बोलना. पर हाँ अच्छा है तो. नाव काय तुझं? समीक्षा. समीक्षा, आणि तुझं? निकेश. तुला काय वाटतं रिलेशनशिप म्हणजे काय? बोल. रिलेशनशिप एनी काइंड ऑफ म्हणजे कुठलंही असू शकतं, त्याचं फक्त प्रेम हा अर्थ होत नाही, आई बाबांचं असेल, मित्र मैत्रिणींचं असेल. रिलेशनशिप म्हणजे तुला काय वाटतं, काय असते रिलेशनशिपचं एक्झॅक्ट डेफिनेशन काय?
बोल राधा म्हणजे काय असतं रिलेशनशिप, नातं काय असतात, नातेसंबंध काय असतात, बोल राधा तुला काय वाटतं? हाय, म्हणजे असं फ्रेंडली नंतर लास्टपर्यंत राहायचं चांगलं. ओके, आणि लिव्ह इन रिलेशनशिपवर तुझा विश्वास आहे का? लिव्ह इन रिलेशनशिपवर नाही, म्हणजे लग्नावर विश्वास ठेवतोस? बेटा मन में लड्डू फूटा. लव्ह मॅरेज की अरेंज? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज म्हणजे रिलेशनशिप, लव्ह रिलेशनशिप. बघा आता समीक्षा सोबत आहे, हे तुझं कितवं रिलेशनशिप आहे? तिसरं असेल ते. हे सांगितलं होतं का तुला आधी? तू एक्सेप्ट केलंस मग, म्हणजे तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग हे खरं प्रेम आहे की आता हे खरं प्रेम लग्नापर्यंत? आमच्यासाठी फक्त की कॅमेरा नाही असं घरात नाही ना सर्वांना माहिती. तुझे किती वर्षात 3 अफेअर झाले? तरी पण 2 वर्ष आले. 2 वर्षात 3 अफेअर? सलमान खानकडे पाठवूया का टिप्स द्यायला? रिलेशनशिपचा एंड कसा असावा, म्हणजे लग्नापर्यंत टिकून राहावं जसं आहे तसं? हां, लग्नापर्यंत टिकून राहावंच असं लास्टपर्यंत. लग्न केल्यानंतर रिलेशनशिपमध्ये भांडणं होतात का, जर लव्ह मॅरेज असेल तर? होतातच. होतात. सॉरी कोण म्हणतं पहिल्यांदा, तू की तो? तोच म्हणतो सॉरी. चूक कोण दाखवून देतं? दोघंही म्हणाले मी. स्नेहलता. बिलकुल स्नेहलता आणि मी परिलता, चला काहीतरी कॉमन आहे दोघींच्या नावामध्ये लता. तर स्नेहलता, तुला काय वाटतं रिलेशनशिप काय असते? ते बघ, ते हसत आहेत ना, विचार करून उत्तर दे. डोकं चालत नाही अशा वेळी. काय असतात नातेसंबंध? आता तुमचं जे आहे रिलेशनशिप त्याबद्दल काय म्हणशील, ते काय आहे? बापरे, मुली स्पीचलेस होत आहेत प्रत्येकडे. तू काही सांगू शकतोस रिलेशनशिप काय असते? आता मला जेवढं माहिती आहे मी तेवढं सांगू शकतो की रिलेशनशिप तर असं म्हणजे असं कसं असतं, आपण प्रत्येक जण बोलतो असं, एकामेकाला समजून घेणं, एकामेकीची भावना जाणं, एकामेकाचं मत पण मांडून घेणं, कसं काय असतं त्या रिलेशनमध्ये एकामेकाला समजून घेणं. सर रिलेशनशिप कधीपासून आहे? आम्हाला सध्या 5 महिने झाले. 5 महिने, म्हणजे नवीन नवीन आहे तर हरकत नाही. काय आहे म्हणजे लग्न करणार आहे की रिलेशनशिप, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार? सध्या फ्लॅविंग फॅमिलीवर डिपेंड करतो ना, सध्या चालू आहे. माहिती आहे फॅमिलीला? नाही, माझ्या घरी तर डाऊट पडलाय मला. डाऊट पडलाय? ओके, मग तुम्ही लग्न करणार आहात, कसं वाटतं रिलेशनशिप मध्ये म्हणजे प्रेमात राहणं जास्त कम्फर्टेबल की लग्न करणं कम्फर्टेबल? खरं तर बोलायला गेलं तर दोन्हीच कम्फर्टेबल आहेत, पण लग्नानंतर कसं अजून जबाबदाऱ्या वाढतात. अच्छा, मग तुला विचारेन मी मित्रा, हे तुझं कितवं रिलेशनशिप आहे? माझं दुसरं. दुसरं? ओके, तुला माहिती आहे याबद्दल? वाव, दॅट्स ग्रेट, म्हणजे आपला भारत विचारांनी प्रगत झालेला आहे तर. ओके, तुझे काही रिॲक्शन होते तुला जेव्हा कळालं तेव्हा की त्याचा ऑलरेडी एक अफेअर आहे? काय नाही, म्हणजे होतं अफेअर, काही नाही वाटत. ठीक आहे, मग तू असा प्रश्न नाही केलास, तू माझ्यासोबत लॉयर राहशील का? मला माहिती आहे लॉयर आहे. हां, फक्त हसतो आहे. ओके, तुला काय आवडेल म्हणजे त्याच्यासोबत लग्न करणं की रिलेशनशिपमध्ये राहणं? ऑब्व्हियसली लग्न करणं. आणि जर घरच्यांनी नकार दिला तर? मग नाही. अरे बापरे, मग नाही, मग घरच्यांना कन्व्हिन्स नाही करणार? ते प्रॉब्लेम असतात ना, घरच्यांचं पण काहीतरी विचार असतात ना. ओके, आता आपला भारत देश अजून पण कास्ट सिस्टम मान्य करतो, म्हणजे ह्याच कास्टमध्ये लग्न करायचं, त्या कास्टमध्ये लग्न नाही करायचं. तर जर तुम्ही इंटर कास्ट असाल तर तुम्ही काय कराल जर घरच्यांनी नकार दिला तर तुमचं रिलेशन पुढे राहण्यासाठी? काय, मी तर घरच्यांना कन्व्हिन्स करतो. ॲक्च्युली माझ्या आईचं म्हणणं तू कोणती मुलगी आहे पण चांगली आहे. ओके, आणि तुझ्या घरी असं काय नाही, घरच्यांचा होकार आहे? नाही नाही, अजिबात नाही. अच्छा, म्हणजे तुझ्याच कास्टचा पाहिजे असं आहे? हां. ओके, आणि तुम्ही काय सांगाल आमच्या ऑडियन्सना की काय असावं रिलेशनशिप आणि कसं मेंटेन करावं, मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल. माझ्याकडून म्हणजे आता मी काय सांगू, म्हणजे मित्रांनो एवढंच सांगतो की राहा, तुम्ही ज्या मुलीसोबत राहतात लॉयल राहा, जे काय असेल तुमचा पास वगैरे सध्या बोला, म्हणजे तिला दुसरीकडनं कळण्यापेक्षा तुम्ही स्वतः बोललेलं ते बरं असतं. आता तिसरं कपल जे आपल्याला भेटलंय ते थोडंसं वेगळं आहे, ह्यांचं रिलेशनशिप थोडंसं वेगळं आहे, जे रिलेशनशिप आहे नवरा बायकोचं. तर पाहूयात त्यांचं मत काय आहे या रिलेशनशिपबद्दल. काय वाटतं तुला रिलेशनशिप म्हणजे काय असतं?
बघा परत मुली मागे पडत आहेत, तिन्ही कपल्स मध्ये फक्त मुलं बोलली आहेत. असं काय नाही, पण तिला विचार करायला थोडा वेळ लागतो, पण ती बरोबर बोलतेस, बोलचा होते तिचे मत काय बोलू. बोला बरं, बोला ना. रिलेशन म्हणजे एकमेकांवर असणारा विश्वास, जो विश्वास पुढे पण कायमचा राहतो, त्याला एक संबंध बोलतो आपण, नाते बोलतो ना, एक रिलेशनशिप बोलतो त्याला. ओके, आणि तुमचं काय, लव्ह मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज, ओके, वा, व्हेरी गुड. मग काय होतं पहिल्यांदा पाहिल्यानंतर, तिला पाहिल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया? ती एक अशी गोष्ट आहे की आपण शब्दामध्ये बोलू शकत नाही. आपण तुम्हाला क्वेश्चन विचारणं इझी वाटतं, पण ते एक मोमेंट असा असतो की तिच्या मनात वेगळं असतं आणि माझ्या मनात वेगळं असतं. ओके, पण आपण असं व्यक्त करू शकत नाही. ओके, तिला पाहिल्यानंतर असं वाटलं का तुम्हाला की शी इज परफेक्ट फॉर मी? हा, म्हणून तर लग्न केलं ना. क्या बात आहे. तुझं काय होतं मत त्यांच्याबद्दलचं? तेच बघितलं त्यांना, वाटलं मला पण असं की हा ठीक आहे, हे आहेत. मुली नॉर्मली मुलगा चूज करताना बघतात बँक बॅलन्स किती आहे, घर आहे का, गाडी आहे का, तर तुझं अशी काही स्वप्न होती का? असं नाही काय बघितलं मी. ओके, मग तुला कसा नवरा हवा होता? म्हणजे तुला जसा हवा होता तसा आहे का? हो, तसा भेटला. हो. ओके, आणि तुम्हाला काय वाटतं, म्हणजे लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिप बेटर की लग्न? लग्नच बेटर आहे. ते एक ते लिव्ह इन रिलेशनशिप आताच्या मॉडर्न थिंकिंगमध्ये पुढे झालं आहे, बाकी काय ना, हे ते टेम्पररी बोलतो ना, म्हणजे एक असं हे नाही, ते कायमचं नाही, ते कायम स्वरूप नाही, ते काय परमनंट काहीच नाही ते. ओके ओके, आणि आता तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? झाले 2 वर्ष झाले. 2 वर्ष, मग 2 वर्षामध्ये हिला कधी चीड राग असा आलाय का? ना, ते येणारच ना. दोन बोलतात ना, दोन घरात भांडे असतात ते एकमेकांना, ते होणारच, आवाज येणारच. मग काय करतात तिचा राग घालवण्यासाठी? काय ना, समजूत असतं आमच्यामध्ये दोघांवर. ती समजून कधी ती रागवलं की मी शांत राहतो, मी रागवलं की ती शांत राहते. असं होतं का? मग तू काय करते जर रुसवा घालवायचा असेल तर? ते समजून काढते. ओके, दोघे असाल तेव्हा फक्त. ओके, स्पेशल काही गिफ्ट तुला राग आल्यानंतर मिळालंय का? सध्या तसं काही दिलं नाही तिला. अच्छा, अजूनपर्यंत काय दिलं नाही. ओके, आणि तुम्ही काय सांगाल आमच्या ऑडियन्ससाठी की रिलेशनशिप काय असावं आणि ते कसं जपावं? रिलेशनशिप आता अरेंज मॅरेजचं बोललं तर लव्हचं वेगळी गोष्ट आणि अरेंज मॅरेजचं वेगळं. काय लव्हमध्ये कसं आपण एकाला पहिलं समजून घेतो, नंतर ते पुढं समजून वाढत जातं. ते जास्त समजलं की माणूस वेगळा होतो, पण माणसाला ज्या एक लिमिट असते त्या लिमिटमध्ये समजायचं असतं. तुम्ही जास्त जर खायला गेलं ना त्रास होणार तुम्हाला, त्या पद्धतीने एक रिलेशनशिप असतं. जेवढं तुम्ही चांगलं ठेवाल आणि चांगलं खाल ना तेवढं ते चांगलं राहणार. एक माणसं शरीर कसं आहे तसं एक रिलेशनशिप आहे. हां, जेवढं तुम्ही मेंटेन करणार ना तेवढं ते चांगलं राहणार. असं म्हणजे चांगलं खाल्लं की आपण तेव्हा पोटासाठी खातो ना आपण चांगलं, तर चेहऱ्यामध्ये ग्लो येतो, तसं एक रिलेशनशिप. मित्रांनो, आपण आता भेटलोय खूपच मॅच्युअर कपलला. त्यांचं नवरा बायकोचं रिलेशनशिप एक वेगळं नातं. आतापर्यंत लव्ह रिलेशनशिप पाहिलं, पण नवरा बायकोचं नातं काय असतं हे आपण यांच्याकडून जाणून घेतलंय. लव्ह मॅरेज नाही, पण अरेंज मॅरेज असताना सुद्धा 2 वर्ष ते अगदी सुखात संसार करतायत. तर पाहूया अजून काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या रिलेशनशिप बद्दलच्या. काजल, वाव, चैत्राली. आणि मित्रा तू काय? इतकी का लाजतेस? बोल ना. तू काही सांगू शकतेस का? पण काय डेफिनेशन काय वाटतं तुला प्रेम किंवा रिलेशनशिप काय असतं? एवढं तरी नाही माहितीये, पण तू कधी पडलीस का प्रेमात? ओके, काय क्रश? वन साईड. बापरे, किती वर्ष? 2 इयर्स एकाच मुलासाठी का असो? माहिती नाही, बट तो ऍक्च्युअली का सदर आहे त्याची आणि त्याची गर्लफ्रेंड सुद्धा आहे. अच्छा, त्याची गर्लफ्रेंड होती म्हणून मग काय स्टॉप केला टॉपिक? ओके, तू सांग साहिल, रिलेशनशिप म्हणजे काय? काही नाही, प्रेम प्रेम असतं काय आंधळं असतं. हा, आंधळं असतं. मीच उत्तर नाही, तसं नाही, आंधळं असतं ते कोणावर पण होत. किती 13वी 12वी क्रॉस झाले. मग 13वी पर्यंत किती वेळा रिलेशनशिप मध्ये होता? 3 वेळा. 3 वेळा? कोण? सध्या गर्लफ्रेंड? आता नाही.
नाहीये तीन वेळा प्रेम केलं आणि आता गर्लफ्रेंड नाही. विश्वास उडाला ना. अच्छा विश्वास उडाला प्रेमावरचा. कार्य असं काय केलं त्यांनी धोका दिला की तू दिला? तिन्ही वेळा तिघींनी दिला धोका. तुमच्या मते रिलेशनशिप खोट असत? ओके का असत मुलींच्या बाबतीत पण हेच असत. आता डिबेट हा मुलींच्या बाबतीत पण हेच असत. मुलं पण आम्हाला कधी कधी फ्लर्ट करतात पण ते डबल डेटिंग सुद्धा करत असतात. स्वतःची गर्लफ्रेंड असून सुद्धा हर्ट होत नाही. खूपच हर्ट होतो. मन करा ना मार. तो गुस्सा कैसे निकालेंगे? गुस्सा तो गाली दे के निकलते दूसरे को. तो क्या लगता है रिलेशनशिप में रहना अच्छा या सिंगल रहना अच्छा? सिंगल लाइफ इज ओके. लड़का अच्छा हो तो रिलेशन में ठीक, लड़का अच्छा नहीं हो तो उसे अच्छा सिंगल. चालेल तुझ्या मते रिलेशनशिप म्हणजे खालती गिरी काही नसते. मग प्रेमात पडणारच परत की नाही? लग्न करण्यावर विश्वास आहे का? आता सध्याच्या लाईफ मध्ये रिलेशनशिप तुझ्या मते काय आहे? चांगली असेल तर असं काय नाही करायला. तुझ्या मते काय वाटतं रिलेशनशिप मध्ये काय सांगशील? रिलेशनशिप बद्दल तर ॲक्च्युअल बघायचं तर दोन्ही साईड सेम इक्वलला असेल तर रिलेशनमध्ये याला काही हरकत नाही आहे. जर त्याच्याकडनं जर वन साईड असेल लव तर काहीच फायदा नाही आहे. मी त्याच्यावरती ट्रू लव्ह करणार बट तो माझ्यावरती ट्रू लव्ह नाही करणार, टाईमपास करणार, तर त्यात रिलेशनमध्ये येण्यात काहीच होत नाही. काय वाटतं जर शाळेतलं प्रेम खरं असतं? ॲक्च्युअल काय काय जणांचं खरं असतं, काय काय जणांचं खोटं असतं. ती लोक बोलतात हां करणार काय काय, म्हणजे ऑलमोस्ट 100 50% कपल स्कूल लाईफमध्ये असतात रिलेशनला, ते करतात आणि बाकीचे असं ते जस्ट अदर टाइमपास. काजल आप क्या बताओगे हमारे ऑडियंस को कि क्या होता है रिलेशनशिप? रिलेशनशिप में रहना चाहिए फालतू की छोड़ देना चाहिए? मेरे हिसाब से तो यही है कि अगर अच्छा होता है ना चाहिए, अच्छा होता है सब अच्छा. तो कैसे पता चलेगा वो अच्छा है? अब पता चले उसने चीट किया तो आज आपण इथे भरपूर कपल्सना भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि जाणून घेतलं की त्यांच्या मते रिलेशनशिप म्हणजे काय. काहींच्या मते रिलेशनशिप म्हणजे प्रेम विश्वास, तर काहींच्या मते रिलेशनशिप म्हणजे निव्वळ फालतूगिरी. तुमच्या मते रिलेशनशिप म्हणजे काय हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला आम्हाला विसरू नका आणि त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा, लेटेस्ट व्हिडिओसाठी इथे क्लिक करा, अदर्स व्हिडिओसाठी इथे क्लिक करा आणि आय बटनसाठी इथे क्लिक करा. मी परिलता आता तुमची रजा घेते, पुन्हा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. बाय.